नमस्कार आमच्या भावबहिणींना, काय चाललंय आमच्या भावबहिणींचं? बरे आहेत ना सगळी? तुमच्या पिंका ताईला नाही बरं भावबहिणींनो, बरंच नाही मला. काय करायचं तुम्हीच सांगा. मायरूला माझ्या हसा येतंय भावबहिणींनो, मायरूला हसायला येतंय. कोई हसता है, कोई रोता है, कोई कुछ भी बोलता है. बाळा लाईट नाही, लाईट नाही बाळा. मायरूची करामत चालू झाली भावा आणि बहिणींनो. माय इज मित्र आणि मैत्रिणींनो. इंग्लिश बोलायला येते का मला सांगा तेवढं कमेंट करून? नाही येत. अडाणी ठोकळा आहे ना मी. तर भावनींनो, व्हिडिओ चालू केले गेले मला थोडीशी गंमत करू वाटते आपल्या भाव बहिणींची. मम्मी करत असते गंमत करू वाटते मला म्हणावा. गंमत करू वाटते. अगं मायलो, तुझा पप्पा कुठे गेला? तुझा पप्पा कुठे आहे? गावाला गेला मोठ्या कुकल. मोठ्या कुकड पप्पा गेला. तू पण जाते? आता कवा जाते? आकू लग्नाला आल्यावर जा. तर भाऊ बहिणीनो, आपल्या मायरूचं पप्पा काल कुठे गेले ही तर माहितीच आहे तुम्हाला. आपली योगिता ताय, योगितांनो इग्नोर करायचं. आणि ताई साहेब, आपल्या ताई साहेब आणि मायरूचे पप्पा गेलेले आहेत ताई साहेबांच्या इकडं. बाई साहेब गेलेले आहेत त्या. तर तिकडे जाऊन बस्ता बांधायचा होता त्यांना भाऊ बहिणींनो. तर त्यांनी राती ते काम केलं मस्त असं. नवरीला साड्या वगैरे घेतल्या. तर भाऊ बहिणीनो मस्त नवरीला साड्याही घेतल्या त्या. आणि खरं सांगायला गेलं ना तर भाऊ बहिणीनो काय म्हणजे काहीच करू म्हणाय बा. घरी कोणच नाही, घरी मी मायरूच आहे. करमनाच घरी काय कसलंच. मायरूज पप्पा असते तवा तरी करामत. आणि आता काहीच करमना उगच वाटायला लागलंय. तुम्ही म्हणचाल नवरा घरी नाही म्हणून मला करमना तसंच म्हणावं लागल. भाऊ बहिणीनो प्रेम आहे माझं माझ्या नवऱ्यावर. म्हणल्यावर मला करमल का? तुम्ही सांगा बरं. कुठल्या बी बायकोचं प्रेम असतंय नवऱ्यावर? असतंय का नाही तेवढं सांगा. भाऊ बहिणीनो चला जाऊ द्या त्यांना बी, म्हणजे कामं करायची असतात. आणि आता तसं बी आपल्या भाऊजींचं लगीन आलंय जवळ. आणि आपल्या त्या सकाळी कामाला गेल्या. माझी मी उठून माझं काम केलं. मायरूला दोन मॅगीचं पुढं आणलं होतं, तिला मॅगी करून दिली. काय बाळा या ना, मग या ना इकडे बोला जरा दोन शब्द. मायरूला म्हणच म्हणतात मला बोलायचं. होय होय. तर मायरू सांगते या तिनं बाहेरनं चिडी आणली या. आणि इथं ठेवायची आहे, ठेव बाळा इकडं. तर भाऊ बहिणीनो चाललंय आता त्यांचं बी पाळापळीचं काम. तसं बी लग्न लय एक दोन आठवड्यावर आलंय. म्हणल्यावर घाई करावीच लागल. घाई गडबड तर करावीच लागते भाऊ बहिणीनो. काय मला नाही बोलू देत नाही. अगं ताई शाळेला गेली. थांब आता, ताई शाळेत ना घरी आली की मग तुझा खेळायला. ताई बरं खेळायला जाणार ना? तसं बी भाऊ बहिणीनो तिकडं आता बस्ता बांधून आली की इकडं मायरूच्या पप्पाला पळापळी आहे. हाय का नाही तेवढी तुम्ही बी सांगा. लगीन कार्य आहे. आणि आपल्या बऱ्याच भाऊ बहिणींचं कमेंट येतात बरं का. किमान आम्हाला लग्नाचा पत्ता तरी द्या, आम्ही हुडकत हुडकत येऊ. तर भाऊ बहिणीनो लग्नाला तर तुम्हाला सगळ्यांना पहिल्यापासूनच आमंत्रण आहे. कारण की तुम्ही आहे म्हणून तर आम्ही आहे. आणि आमच्याशी तुमच्या सपोर्टशिवाय आमचं काही सुद्धा नाही भाऊ बहिणीनो. म्हणून तुम्हाला सांगते तुम्हाला पण लग्नाला आम्ही नक्कीच बोलवणार. आणि लगीन कुठं अशी आहे ती पण सांगणार आहे भाऊ बहिणीनो.
सगळ्यांनी या लग्नाला जी जवळपास असतील ती तर नक्कीच या. जी लांबनं आपली भाऊ बहीण बघते त्यांना काही जमत नाही यायला. जी जवळपास असतात आपली भाऊ बहीण म्हणजे अशी लिमगाव केतकी किंवा इंदापूर किंवा बारामती किंवा इथं आपली भिगवण वगैरे असं जवळपास असणारी व्यक्ती जी असतात व्हिडिओ बघणारे आपली येते त्यांना तर आपलं आग्राचं निमंत्रण आहे भाऊ बहिणींनो. हा बघा भाऊ बहिणीनं माझं डोळं जरा बघा कसलं झालं तर हे रक्त आहे का नाही माझ्या डोळ ह्याच्यात आणि थर 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 हात पाय कापतात भाऊ बहिणीनं हा हात पाय थर थर कापतात या आणि असं झकाल्यागत होतंय उभा राहिले की आणि मला तुम्हाला सांगती पहिलं तरी बरं वाटायचं पण आता सारखं आजारीच पडते आजारी जेव्हा ज्या वेळेस आमची ती जत्रा होती ना गावातली ती पाहुणी वगैरे आलेले ती दिवस घेऊ जाऊन भाऊ बहिणीनं दुसऱ्या दिवसापासून मला इतकं जी कमजोरपणा म्हणजे असं अंगातल्या अंगात वाटायला लागलं ती तेव्हापासून मला सारखं दुखणं आल्यागत राहतंय बा दुखणं आले सारखं कुठं नाही कुठं दुखतंय म्हणजे मला काय झालं असं नेमकं असं वाटतंय मरती फिरती का काय मी लवकर तसं बी आपल्या काय काय भाऊ बहिणींचं आहे म्हणणं मरून जा म्हणून मिली फिली तर त्यांच्यासाठी बरंच आहे भाऊ बहिणींनी आहे ना मायरूला हा झाले मरू का मी हा आपल्या मायरूला सुद्धा मर म्हणतीये तिला पण आवडते मी मेल्यावर तुझा पप्पा दुसरी मम्मी आणन ना तुझा पप्पा दुसरा मम्मी आणन ना नवी नवी कागदात नि मम्मी तर चला भाऊ बहिणींनो आज काय कर्म नाही म्हणून आपल्या भाऊ बहिणींसाठी म्हणलं एक तरी व्हिडिओ बनवावा हा तुझी गाणं म्हणून दाव झालं तर कोणाकोणाला भाऊ बहिणीनं आपल्या मायरूचं गाणं कळलं तेवढं मला सांगा मला तर काय कळलं नाही बरं काढायचं नाही तक्ती तर बाहेर पडली तुझी येणे तक्ती तर पडली बाहेर येणे दुसरी आई येणे तर लबर लावली मोबाईलला तिनं रिमोट बी सगळा फोडून टाकलाय त्याला लबर लावलाय भाऊ बहिणीनं तर ती सुद्धा काढती सारखीच तर चला भाऊ बहिणीनं काय आता बोलावं आपलं मायरूचं पप्पा गेलं आता आपल्याला घरातलं काम करायचं आहे राहिलेलं थोडं सारं आता आपल्याला ते उद्यापासून आपल्याला तीच करावं लागेल पाणी सुटल्यावर घरदार सारवून सोरवून घ्यावं मायरूच्या पप्पाला फोन केला होता तर मायरूचं पप्पा म्हणलं मी 2-3 दिवस काही येऊ शकत नाही तर त्यांना म्हणलं ठीक आहे तुमचं व्यवस्थितीतलं काम झालं की या तशी बी ती 2-व्हीलरवर गेलेली आहे ती भाऊ बहिणीनं आपल्या सुंदराला नाही नेली तरी मायरू एक व्हिडिओच बनवू देत नाही आणि मायरूचं पप्पा एक म्हणले तर त्यात मी 2-3 दिवस येत नाही बरोबर आहे म्हणलं या सगळं तिथलं काम आणि तसं भाऊ बहिणींनो आपल्या पुनमताईला लय भरपूर काम आहे ते नवरीचे ब्लाऊज शिवायचं आपल्या आमचं सुद्धा ब्लाऊज शिवायला त्यांच्याकडे दिलेला इथं भाऊ बहिणीने जे आम्हाला जी साड्या घेणार आहे ते लग्नातल्या त्याच्यावरचं ब्लाऊज त्यांच्यापाशीच आहे इथं शिवायला आपल्या आत्यांच्या साडीचं माझ्या योग्यताई हो ती सवय जी लागली का ना मला योग्यताई पूनमताई म्हणायची लवकर जातच नाही लय पाट करते मी ताईसाहेब बाईसाहेब म्हणायचं आपल्या बाईसाहेबांचा बी तिथंच आहे ना ब्लाऊज शिवाय आणखी ताईसाहेबांना त्यांचं स्वतःचं शिवावं लागतील बरोबर आहे का नाही सवयच लागून गेली ती ताय ताय म्हणायची दोघींना बी काय असतेच तर भाऊ बहिणीनो लगा जास्त नाही आपला भाऊ बहिणीचा टायमिंग घेत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कर्म नाही आज मस्त मस्त कमेंट करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी हा असेल तर भाऊ बहिणीनो भेटूया पुढच्या वेळेमध्ये घ्या तर काळजी जय श्री कोई.
चला गाणी म्हणून बी काय उपयोग नाही. भाऊ बहिणींनो लगीन जवळ आले आणि आता त्या लग्नाची तयारी करायची आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय बाय. का ग मला नाही थांबायचं, मी बंद करते आता. बंद करते आता. बाय बाय.